नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, मित्रांनो पद्म पुरस्काराबद्दल जर पाहिलं 2020 आणि 2021 मध्ये बघा, 20 मध्ये होते ते 21 मध्ये आत्ता दिलेले आहे मित्रांनो, जे नॉमिनेट झाले आहेत 20 मध्ये आणि 21 मध्ये पण काहींना प्रदान केलेले आहेत. मित्रांनो बघा, सुरुवात कधीपासून झाली याची, तर 1954 पासून हे देण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो, आणि दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे जाहीर केले जातात. मित्रांनो लक्षात ठेवा, पहिला पुरस्कार असतो पद्मविभूषण, दुसरा असतो पद्मभूषण, तिसरा असतो पद्मश्री. मित्रांनो लक्षात ठेवा बघा, गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे पद्म पुरस्काराचे वितरण होऊ शकले नव्हते मित्रांनो, तोच कार्यक्रम आता 2021 मध्ये ठेवण्यात आला होता. मित्रांनो यावेळी 119 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आला. किती टोटल किती 119 जण मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो त्याच्यामध्ये किती 7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 102 पद्मश्री. मित्रांनो लक्षात ठेवा, यावरती पण प्रश्न विचारला जातो. 7, 10, 102 मित्रांनो हे लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, पद्म पुरस्कार त्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आपला भारतरत्न. त्याच्यानंतर येतात सिरियल. बघा पहिला असतो भारतरत्न, त्यानंतर येतो पद्मविभूषण, नंतर येतो पद्मभूषण आणि नंतर पद्मश्री असे पुरस्कार ठरले आहेत. सर्वोच्च पुरस्कार असतो भारतरत्न, त्यानंतर विभूषण, त्यानंतर भूषण आणि पद्मश्री. मित्रांनो हे असे पुरस्कार ठरले जातात. मित्रांनो याचे हे बघा, आता 2021 मध्ये पुरस्कार देण्यात आले, ते कोणते कोणते किती देण्यात आलेले मित्रांनो बघा, त्याच्यामध्ये 7 आहे पद्मविभूषण, 10 आहे पद्मभूषण आणि 102 पद्मश्री. मित्रांनो हे लक्षात ठेवा. मित्रांनो आता 2020 आहे ना, ते कसे बघा मित्रांनो, त्यामध्ये आहे 7 पद्मविभूषण, 16 पद्मभूषण आणि 118 पद्मश्री. मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही बघा. 2021 पद्म पुरस्कारामध्ये 29 महिलांचा समावेश केला आहे मित्रांनो, 21 मित्रांनो हे लक्षात ठेवा. आता जे हे केलेले आहे त्यामध्ये विदेशातील 10 लोक, जे NRI लोक असतात किंवा PIO किंवा IOCI हे असे 10 लोक मित्रांनो, महिला 29, 10 विदेशी आणि 16 जणांना मरणोत्तर पण देण्यात आलेलं आहे मित्रांनो, आणि 1 ट्रान्सजेंडर मित्रांनो, म्हणजे 1 आदरे ट्रान्सजेंडर असे हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही. बघा जे 21 देण्यात आले होते त्याच्यामध्ये 5 मरणोत्तर होते. 1 जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे, त्यांना मरणोत्तर देण्यात आला होता. गायक SP बालसुब्रमण्यम, त्यानंतर तरुण गोगाई, रामविलास पासवान आणि सुमित्रा महाजन मित्रांनो, यांना या 5 लोकांना मरणोत्तर देण्यात आलेलं आहे 2021 बघा पुरस्कार आहे ना. 2020 मध्ये जे होते ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पद्म पुरस्कारासाठी निवडलेल्या व्यक्तींचा गौरव केलेला आहे मित्रांनो, कधी आत्ता केलेला आहे नोव्हेंबरमध्ये. मित्रांनो हे पुरस्कार बघा 7 किंवा 7 तारखेला देण्यात आलेले आहे. बघा पुरस्कार केलेल्या व्यक्तींना गेल्या वर्षी तर जाहीर करण्यात आलेला होता, पण त्याच्यामध्ये बघा विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या नागरिकांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री याच्या श्रेणीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले मित्रांनो, प्रदान करण्यात आलेले आहे मित्रांनो. मग आता त्याच्यामध्ये 7 पद्मविभूषण आहेत, तर 7 कोण मित्रांनो लक्षात ठेवा. 1 आहे शिंझो आबे सार्वजनिक व्यवहार जपान, SP बालसुब्रमण्यम मरणोत्तर कला, कोणत्या राज्याचे, तामिळनाडूचे, कोणत्या क्षेत्रासाठी दिला, कलेसाठी. पुढे आहे डॉक्टर बेला मोनप्पा हेगडे, यांना मेडिसिनसाठी देण्यात आला, कोणतं राज्य, कर्नाटक मित्रांनो लक्षात ठेवा. पुढे आहे श्री नरेंद्र सिंग कंपनी, त्यांना मरणोत्तर देण्यात आला, विज्ञान आणि अभियांत्रिकी US विदेशी आहेत हे लक्षात ठेवा. मौलाना वहीद्दीन खान अध्यात्मवादी, कोणतं राज्य, दिल्ली. BB लाल पुरातत्व खाते दिल्ली. सुदर्शन साहू कला ओडिशा. बघा असे 7 पद्मविभूषण देण्यात आलेले होते. आता पद्मभूषण बघू आपण किती, 10 होते टोटल. बघा 1 आहे कृष्ण नायर शांताकुमारी काला, केरळचे आहे मित्रांनो लक्षात ठेवा. तरुण गोगाई मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार आसामचे मित्रांनो लक्षात ठेवा. चंद्रशेखर कब्रा साहित्यामध्ये आणि शिक्षण, ते आहे कर्नाटक राज्याचे मित्रांनो लक्षात ठेवा. सुमित्रा महाजन सार्वजनिक व्यवहार, ते आहे मध्य प्रदेशचे मित्रांनो. पुढे आहे नृपेंद्र मिश्रा नागरी सेवा उत्तर प्रदेशचे मित्रांनो. रामविलास पासवान मरणोत्तर सामाजिक व्यवहार मंत्री बिहारचे मित्रांनो हे लक्षात ठेवा. बघा पुढे आहे केशुभाई पटेल मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार गुजरातचे मित्रांनो. कल्बे सादिक मरणोत्तर अध्यात्मवाद उत्तर प्रदेश मित्रांनो. रजनीकांत देवीदास इंडस्ट्रीज महाराष्ट्राचे मित्रांनो हे लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे आहे तरलोचन सिंग सार्वजनिक व्यवहार हरियाणाचे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो. हे असे 10 जणांना पुरस्कार दिलेला. बघा कोणता
राज्यात आहे ह्याबद्दल पण विचारलं जाऊ शकतं मित्रांनो, आणि कोणत्या क्षेत्रात दिलं आहे ते पण महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळं हे पद्मविभूषण आणि पद्मभूषण तुम्ही मित्रांनो पाठच करून ठेवा मित्रांनो, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे ते. बघा आता पद्म पुरस्कार कोणाला दिला जातो मित्रांनो, किंवा कोणाला मिळतो मित्रांनो, हे ठेवा. बघा विविध क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणाऱ्यांना पद्मविभूषण दिला जातो. कोणतं विशेष योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार विभूषण पुरस्कार दिला जातो, आणि उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण, आणि अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी हा कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री दिला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा विशिष्ट योगदानासाठी दिला जातो तो विशेष योगदानासाठी दिला जातो पद्मविभूषण, उच्च सेवेसाठी पद्मभूषण, आणि अपवादात्मक विशिष्ट सेवेसाठी कोणत्या क्षेत्रामध्ये पद्मश्री दिला जातो. बघा बघा क्षेत्र कोणती कोणती असतात, सामाजिक, उद्योग, कला, खेळ आणि साहित्य क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्यांना हे पुरस्काराने गौरवण्यात येते मित्रांनो. बघा आता पद्म पुरस्कार व महाराष्ट्र राज्य याचा काय संबंध आहे मित्रांनो, किंवा किती लोकांना देण्यात आला महाराष्ट्र राज्यातील मित्रांनो. बघा 20 जे देण्यात आलं त्यामध्ये सिंधुताई सातपाळ, गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला मित्रांनो. पुढे आहे तिसरे परशुराम गंगवणे यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला मित्रांनो. पुढे आहे नामदेव कांबळे यांना साहित्य क्षेत्रासाठी दिला. त्यानंतर जशवंतीबेन पोपट यांना उद्योग क्षेत्रासाठी देण्यात आला. पुढे आहे यांना कोणते पुरस्कार देण्यात आलेले मित्रांनो, पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले. कोणाकोणाला, सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, परशुराम गंगवणे, नामदेव कांबळे, जसवंतीबेन पोपट यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले मित्रांनो, म्हणजे ह्या 5 जणांना. आणि उद्योग रजनीकांत श्राप यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला मित्रांनो. म्हणजे बघा 1 पद्मभूषण आणि 5 पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना देण्यात आलेले मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो. बघा आता या प्रश्न वाईज आपण पाहू मित्रांनो. बघा 2021 किती जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मित्रांनो, कोणतं आहे 2021 मित्रांनो, किती 10 जणांना मित्रांनो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 2021 किती लोकांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला मित्रांनो, 7. बघा जमलिंग होण्यासारखा प्रश्न आहे. बघा मित्रांनो 21 सन्मानित करण्यात आलेले मित्रांनो, हे लक्षात ठेवा, आणि प्रदान करण्यात आलेले, हे लक्षात ठेवा. बघा सन्मानित करण्यात आलेले 10 जणांना जे की विच्छ होते, आणि प्रदान करण्यात आलेले म्हणजे ते की सॉरी प्रदान देण्यात आलेलं आहे ते 7 आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि प्रदान करण्यात आलेले 10 आहे मित्रांनो, जे की आपले विच्छ आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे पद्म पुरस्काराची सुरुवात भारतात केव्हा आली, किंवा सुरुवात कधी केव्हा करण्यात आली, तर योग्य उत्तर याचं 1954 मित्रांनो पद्म पुरस्काराची सुरुवात करण्यात आली मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे महिला एअर मार्शल डॉक्टर पद्मावती बंडोपाध्याय यांना 2020 पद्मश्री पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात आला आहे मित्रांनो. कोण, महिला एअर मार्शल डॉक्टर पद्मावती बंडोपाध्याय यांना 2020 पद्मश्री पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात आला. बघा कोण, एअर मार्शल महिला बंडोपाध्याय, पुरस्कार कोणता, पद्मश्री, यांना औषधशास्त्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर रमन गंगाखेडकर यांना 2020 पद्मश्री पुरस्कार कोणत्या शास्त्रासाठी देण्यात आलेला. कोण, डॉक्टर रमन गंगाखेडकर यांना 2020 पद्मश्री तो औषधशास्त्रासाठी देण्यात आलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे क्रिकेटर झहीर खान आणि जितू राय क्रीडा क्षेत्राशी संबंधित मित्रांनो, 2020 कोणता पुरस्कार देण्यात आलेला मित्रांनो, त्यांना कोणता पद्म पुरस्कार देण्यात आला मित्रांनो 2020, तर त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. कोण, झहीर खान आणि जितू राय मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल नेमबाज. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आदनान सामी गायक क्षेत्रातील आहे, त्यांना 2020 कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात. बघा आदनान सामी पाकिस्तानचे, पण त्यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारलेले, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार हा दिला जातो, दिलेला आहे मित्रांनो. तर ते कोणत्या क्षेत्रातील, तर कला क्षेत्राचे गायक येते, आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे अभिनेत्री कंगना राणावत हिला 2020 पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर त्या कला क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कला क्षेत्रातील करण जोहर आणि एकता कपूर यांना 2020 कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा तुम्ही, करण जोहर आणि एकता कपूर मित्रांनो. मग डायरेक्टर आहेत दोघं पण. पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय महिला क्रिकेट टीमची कप्तान राणी रामपालला कोणता पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर योग्य उत्तर याचं पद्मश्री मित्रांनो,
पुढं आहे वेणू श्रीनिवासन यांना पद्मभूषण कोणतं क्षेत्र आहे उद्योग व्यापार. मित्रांनो पुढं आहे प्रोफेसर जगदीश सेठ यांना पद्मभूषण साहित्य आणि शिक्षणासाठी देण्यात आलेलं आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे तो उद्योग व्यापार, पी व्ही सिंधू पद्मभूषण क्रीडा क्षेत्रासाठी, मनोहर पर्रिकर पद्मभूषण मरणोपरांत गोवा राज्याचे ते. मित्रांनो लक्षात ठेवा बघा मनोहर पर्रिकर पद्मभूषण मरणोपरांत, पी व्ही सिंधू पद्मभूषण आणि आनंद महिंद्रा पद्मभूषण उद्योग व्यापार. मित्रांनो बघा मित्रांनो असे करंट अफेअर होते, सॉरी असे हे पद्म पुरस्कार होते. बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो धन्यवाद.